एक महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेतलेला आहे. त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाकडून हा आढावा राज्य सरकारनं घेतलेला आहे. मुख्यमंत्री असं म्हणतायत की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलंय, त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये, शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. नुकसानग्रस्तांना तातडीची सर्वतोपरी मदत पोहोचवा असे आदेश असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, फार गरजेचं होतं आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपत्तीग्रस्त किंवा महापूरग्रस्त सगळ्या भागांचा आढावा घेणं आणि तसा आढावा घेऊन त्यांनी प्रशासनाला निर्देश सुद्धा दिले तसं कळत आहे. आपण काय सांगाल सविस्तर? महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि खानदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे आणि तिथे स्थानिक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आत्माने संकट, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचं पिकांचं खूप मोठं नुकसान झाल्यामुळे प्रशासनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत की तात्काळ मदत जी आहे ती पोहोचवा. कुठल्याही लालफितीच्या कारभाराची अडचण जी आहे शेतकऱ्यांना होणार नाही याची तात्काळ काळजी घ्या. त्याचबरोबर बचाव आणि मदत कार्याचं देखील त्यांनी प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांचा निहाय आढावा देखील घेतलेला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तिथे तात्काळ पंचनामे सुरू करा आणि तात्काळ कशी मदत त्यांना देत आहेत या संदर्भात त्यांनी आदेश दिलेले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होऊ देऊ नका असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या सुरू होत्या, मात्र पूर परिस्थितीमुळे त्यांना परीक्षा केंद्रांवरती जाता आलेलं नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं देखील परीक्षांचं नुकसान होणार नाही, शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यासाठी काय करता येईल ते निर्णय घ्या असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर प्रसंगी अति काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण जर झाली असेल तर तिथे तात्काळ बोटी किंवा हेलिकॉप्टर यांची देखील टीम जी आहे ती तैनात ठेवा, जेणेकरून लोकांचे जीव तिथे वाचवता येतील. डीआरएफला देखील कार्यरत ठेवण्याचा त्यांनी आदेश जे आहे ते दिलेले आहेत. नक्की उदय, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत अजून काही घडामोडींचं. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.